माझ्या म्हणण्याचा दृष्टिकोन असा होता की आपण अननेसेसरी घराच्या बाहेर पडू नये, नंतर सोशल डिस्टन्स ठेवावं, शक्यतो हातात ग्लोव्ज घालावे किंवा साबणाचा स्वच्छ वापर करून हात धुवावे. नंतर आपल्या सरकारने आपल्याला सांगितलेले की सकाळी आपण व्यायाम करू शकता, व्यायाम करताना सुद्धा सोशल डिस्टन्स ठेवावं आणि चांगलं फूड करावं. हे जर नाही पाळलं तर एसिम्प्टोमॅटिक लोक खूप गर्दी केली, एखादा एसिम्प्टोमॅटिक असेल त्याला सिम्प्टम नाही पण तो कॅरियर असतो, तो जर 1000 लोकांमध्ये आणले मिसळ तर आजार वाढू शकतो असं मला म्हणायचं उद्देश होतं. 80% होतील असं म्हणणं नाही, अननेसेसरी जर कॅरियर म्हणजे एसिम्प्टोमॅटिक पेशंट जर पसरला हे जर आपण सोशल डिस्टन्स ठेवलं तर त्याच्यामुळे दुसरा बाधा होणार नाही. ही जर काळजी नाही घेतली तर इन्फेक्शन वाढणारच आहे ना. ही काळजी अशी घ्यावी अशी माझी सोरापूरकरांना.